आज झालेल्या पावसानं मुंबईकरांचा वीकेंड उलाचिंब झाला. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी. मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. आज वीकेंड आहे आणि आपल्यासोबत भरपूर सारे मुंबईकर आहेत जे पावसाची मजा घेत आहेत. मग पावसासोबत भुट्टा आणि गरमागरम वाफवणारा हा भुट्टा प्रत्येकालाच खायला आवडू शकतो. आपल्यासोबत काही मुंबईकर आहेत जे आपल्या कुटुंबियांसोबत आपल्या मित्रमंडळींसोबत भुट्टा खात आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्ही पाहू शकतात. मिटक्या मारत भुट्टा खाणारे हे सगळे मुंबईकर आहेत जे आपल्या आनंदाला पावसासोबत शेअर करतात आणि पावसासोबत कुटुंबियांसोबत हा आगळा वेगळा भुट्टा ते खात आहे. मुळात पावसाळा म्हटलं की लज्जतदार गोष्टींची आपल्याला नक्कीच आठवण येते. तर आपण काही मुंबईकरांना विचारत की कसं वाटतंय, कसं तुम्ही एन्जॉय करताय पावसाळा? काल रात्रीपासूनच पाऊस पडतोय आणि आज सकाळीच आम्ही ठरवलं की आज आपण वरळी सीफेसला जायचं आणि मस्त पावसात भिजण्याचा आनंद घ्यायचा. आम्ही ऐरोलीहून आलोय आणि जवळजवळ 2 तास झाले आम्ही इथे पावसाचा आनंद घेतोय. गुट्टा खातोय, जेवण वगैरे काही नाही, इकडेच काहीतरी खायचं आणि इथे छान भिजत भिजत संपूर्ण आज सुट्टी एन्जॉय करायची. मी बहुत अच्छा एंजॉय किया. समझा कि 10,000 रुपीज यूज करके माथेरान जाएंगे या लोनावला जाएंगे, उससे अच्छे उससे बहुत बढ़िया मजा यहाँ पर सीलिंग पे आया है. बहुत मजा आया है वर्दी पे और सब पूरा फैमिली के साथ में पूरा फैमिली लेके आए. माझ्या सोबत आता आहेत हे भुट्टा विक्रेते. त्यांना आपण विचारूयात की नेमकं लोकांना कशा पद्धतीने डिमांड आहे, कैसे लोग पसंद करते ये खाना? यस मैम, सबके बोलते हैं बहुत अच्छा लगता है. कोई बोलता है कड़क वाला लेके आओ, कोई बोलते नरम वाला लेके आओ, प्लस कोई कोई तो बहुत स्वीट करके खाते हैं, खाना खाने जैसे खाते हैं. कोई बोलते निकाल के दो, कोई बोलते मस्के वाला दो, तो वैसा एन्जॉय करते हैं लोग. हे जे आता हे चौपाटीला जी लोक येतात ना, ते खूप पावसाची आतुरतेने वाट बघतात. जेव्हा कधी पाऊस पडतो ना कधी आम्ही गुट्टा खातो आणि आवडीने लोक ह्या चौपाटीला दरवर्षी येतात. याच वर्षी ना प्रत्येक वर्षी येतात आणि हा नुकताच आता नवीन चालू झालेला आहे पाऊस आणि आता हे स्टार्ट आहे. ह्याच्या पुढे खूप आणखी चमत्कार होणार आहे, म्हणजे खूप पब्लिक येणार आहे आणि फक्त बुट्ट्यावरती, बाकी ते काही खाणार नाही. समज नाही, ओनली बुट्टा, चौपाटीला बुट्टाच आवडतो त्यांना, बाकी तर काही एक्स्ट्रा जे खाणार नाही. पाऊस आहे आणि या पावसामध्ये जेवढे विक्रेते मजा करताय, जेवढे मुंबईकर मजा करतायत, तेवढंच प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हा आनंद खुलून दिसतो आहे. मुळात पाऊस हा फक्त तुम्ही घरातल्या एका 4 भिंतींच्या आत नाही तर घराबाहेर पडून आपल्या कुटुंबियांसोबत एन्जॉय करू शकतात. गरमागरम काहीतरी खात आपली खवय्यागिरी सिद्ध करू शकतात. तर यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही सुद्धा सज्ज व्हा पाऊस जगण्यासाठी, पावसाचा आनंद घेण्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव सह सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.